चीन पाठोपाठ आता दक्षिण कोरियातही जन्मदराचा प्रश्न गंभीर बनलाय. लोकांनी मुलं जन्माला घालावीत यासाठी इथलं सरकार कोट्यवधी रुपये खर्च करतंय, तर दुसरीकडे इथल्या हॉटेल आणि रेस्टॉरंट बाहेर लागलेल्या फलकांमुळे पालकवर्गाची चिंता वाढली आहे. दक्षिण कोरियात नेमकं काय सुरू आहे, पाहूयात हा रिपोर्ट. दक्षिण कोरिया हा जगातील सर्वात कमी जन्मदर असलेला देश. इथं महिलांनी अधिक मुलं जन्माला घालावीत यासाठी सरकारनं 16 वर्षात तब्बल 16 लाख कोटी रुपये खर्च केले. असं असलं तरी लोक मुलं जन्माला घालायला तयार नाहीत. यामागचं कारण आहे इथल्या हॉटेल आणि रेस्टॉरंट मालकांचं धोरण. दक्षिण कोरियातील बहुतांश हॉटेल्स, रेस्टॉरंट आणि कॅफे सेंटर्समध्ये लहान मुलांना घेऊन येण्यास मनाई आहे. त्यामुळेच मुलांना जन्म न देण्याच्या मानसिकतेत वाढ होतीये. दक्षिण कोरियात जन्मदर केवळ 0.78% आहे. मुलांचं संगोपन आणि घरासाठी येणारा वाढता खर्च तसंच नोकऱ्यांची कमतरता यामुळे पालकांना भविष्याची चिंता भेडसावतीय. याशिवाय इथं अनेक ठिकाणी 9 किड्स झोन आहेत. प्रौढांना शांत वातावरण देणं हा त्यामागचा उद्देश आहे. एकट्या जेजू बेटावर अशी 80 ठिकाणं आहेत जिथं मुलांना कॅफे आणि रेस्टॉरंटमध्ये प्रवेश करण्यास मनाई आहे. देशभरात अशा झोनची संख्या 500 अधिक आहे. त्यामुळे मुलं जन्माला घालण्याचं प्रमाण अतिशय कमी आहे. दक्षिण आफ्रिकेत 2012 पासून 9 किड्स झोनला सुरुवात झाली. एका रेस्टॉरंटमध्ये चिमुकल्याला अपघात झाला आणि त्याच्या आईनं रेस्टॉरंटला जबाबदार धरलं होतं. अपघातापूर्वी लहान मूल इकडे तिकडे धावत असल्याचं कॅमेऱ्याच्या फुटेजमध्ये दिसल्यानंतर लोकांचं मतपरिवर्तन होण्यास सुरुवात झाली. बहुतांश जोडपी मूल जन्माला घालण्यासाठी अनुत्सुक असल्याचं दिसून येतंय. त्यामुळे येत्या काळात जपानप्रमाणे दक्षिण कोरियाची ओळख वृद्धांचा देश अशी बनलेली असेल यात शंका नाही. ब्युरो रिपोर्ट, Zee24 तास. भंडाऱ्याची उधळण म्हणजे Zee24.